दादा नमस्कार। नमस्कार। कौन सा गाँव? चेन्नई। चेन्नई? हाँ। चेन्नई में कहा? चेन्नई प्रॉपर। चेन्नई प्रॉपर। चेन्नई अच्छा, कितने लिया अभी आपने? 13 बकरा। 13 बकरा। 13 बकरा लिया? 13 बकरा लिया। अच्छा, क्या भाव से लिया? क्या भाव से? 18,500। 18,500 से लिया? अच्छा मित्रांनो, सोनू यांच्याकडे डायरेक्ट चेन्नई वरून आले होते, 18,500 ने घेतलेले आहेत। आता ही गाडी पण तिकडून आणली वाटत, सातारावरून गाडी आणली ना ही गाडी? आता दादा सातारापर्यंत जाणार आहे, तिकडून त्यांची गाडी येणार आहे। बरं, बकऱ्या चालल्या आता चेन्नईला। बरं, आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यापासून त्या माणसाचे कॉल चालू होते। ते आज सकाळी 4 वाजता आले माझ्याकडे। बरं, 1250 किलोमीटर वरून आले। बरोबर ना, 1200 किलोमीटर राहत ना चाळीसगाव चेन्नई, 1200 किलोमीटर आले आपल्याकडे। क्या बात है, फर्स्ट टाइम एवढं लांब रेकॉर्ड केलं। रेकॉर्ड केलं? रेकॉर्ड केलं? हो, खूप लांबून आले ते आपल्याकडे। चालतंय, क्वालिटी पण देतात आपण। दोन इकडं आजपर्यंत 40 गावातली 1250 किलोमीटर कुठेच गेली नाही, आली पण 1250 वरून, गेली पण 1250 वरून, गेली पण 1250। बरं 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 बरोबर। क्या मित्रांनो, आता तिसरी टाकली त्यांच्या 13 बकऱ्या आहेत। पूर्ण टाकू देतो मग तुम्हाला, आता दाखवतो हे बघा, बघून घ्या। 18:30 ना? 18:30। बरं जगा फोकस करो। अंगठा दबाव, अंगठा दबाव, जगह जगह ऐसा क्रॉस में। बरोबर, जो बकेट में जाने का तो वो बाहर जाएंगे। बस 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 बस, कैसी लग रही धोने में? कड़क है क्या? ठीक है ना, नरम बोलते मित्रांनो। त्यांनी अगोदर लय भारी शूट केलं होतं, मी पण ते माझ्याकडे ओके झालं नाही शूटिंग मध्ये। लय भारी बघा, इकडे दूध काढलं त्यांनी, नेमकं ते माझ्याकडे ओके झालं नाही म्हणून त्यांना परत दाखवलं। त्यांनी शिकवलं होतं मस्त त्यांच्या वडिलांनी, सोनूच्या वडिलांनी। त्यांना व्यवस्थित सगळ्या बकरी आपण चेक करून दिले। एवढ्या लांब चाललाय 1250 किलोमीटर, फक्त काळजी घ्या। बरोबर, माणूस ठेवा मागे। बरोबर, माणूस ठेवा, थोड्या पुढे गेल्यावर खायला घाला काहीतरी चांगला दिनला सांगितलं। खराब होता चाललाय चेन्नईला, नाव बघा चेन्नई एक्सप्रेस MH11 साताऱ्याची काही गाडी। बरं, ही डायरेक्ट येईल का मधून लोड होईल? डायरेक्ट पटवशील का? चेन्नई एक्सप्रेस। चेन्नई एक्सप्रेस आहे का? बरं, ठीक आहे। सातारा चेन्नई रेग्युलर जाते। बरं, आज खास सुनू भाऊच्या बकऱ्यांसाठी हिला चाळीसगाव फिरे, चाळीसगाव मध्ये जी पाय लागले दाखवतो। काय भाडे? 50,000 भाडे। आया तू बरोबर मित्रांनो, 50,000 भाडे। आता त्यांना एक जे मालक आहे त्यांना विचारलं, दूध काढत त्यांना विचारलंय की दादांनी की तुम्हाला पुरवेल केवढ्या शिडींसाठी, तर ते काय म्हणले माहिती का, की नादा पुढे सगळं बाद आहे म्हणे। तर शोक के आगे सब खतम आहे सब बोला म्हणणे, त्यांचं म्हणणं शोक आहे। लोक दारू पिऊन जातात म्हणे, पत्ता सट्टा याच्यामध्ये चालल्याचा पैसे म्हणे, आपण तर काहीतरी करतोय म्हणे असं त्यांनी बोलले।
नेमका त्या वेळेस मी शूट नाही केला. मशीन बर का मशीन मशीन तसा होता बाकी बघा मित्रांनो डारी सिडीचे बच्चे डबल अड्डी समाल प्युअर भावनगर क्वालिटी प्युअर क्वालिटीची जापर महिला बोला नोट द्या शेट पुढे वस्तू कशी वस्तू पाहा तुम्ही चिरच घेताय लोकांनी किती किती माप घेतलं बकऱ्या कशा पाहून घ्या दोन शब्द कसे क्या बात आहे 20 टप्पा मारून दिला तुमची नजर अशी झाली डायरेक्ट टप्पा मारून दिला ना त्या पोरीने उचकली ना ती बकरी मी त्यांच्या 25 मागतोय आता पंचवीसला मागतोय मित्रांनो पहिला टप्पा विचार दिलेला आहे 22 अर्धे गेले टाका भाडे आपल्या भरोश्यावर चालले आणि जे आपला व्हिडिओ पडला बाऊंनी सांगितलं सुनगुई झाली उतर आलेला चलावा बघा टाकता किती लावलात नाही मी फक्त हात लावला ना टप्पा दिला शेड 20 चा आम्ही टप्पा दिला नाही आमचा आन 12 नाही केले हे आम्ही मान्य बकरीचा मापात गेला असता ना व जमते चा 25 मापात राहिले असते तर तुम्हाला वस्तू या म्हशी म्हशी 3-3 लिटर ना दूध कमी काढत होती एक किचन बाकीच्या नाही मग त्या शेळांचे 10-15 बकऱ्या ओढत राजू भाऊ स्कोर आपल्याला मी बाऊनी करायची पुऱ्या गाडीत ना 2 नंबर म्हणजे 1 नंबरचा माल 2 शेळ्या काढले पुऱ्या गाडीत भारी बकऱ्या 2 वाटे म्हणजे वरच नाक म्हणल्यानंतर आपल्याला जास्त पैसे नाही कमावायचे जास्त घ्यायचे नाही दिवाळीची गाडी आज गाडी एकूण मोकळी करायची आहे 21,500 नी शेळ्या देऊन टाकले 22,500 द्या बकरा जाऊ द्या 21,500 नी जागा किती रुपये द्या दादू विचार घ्या किती रुपये 21,500 जास्त पैसे नाही घ्यायचे त्यांच्याकडून आपल्याला फक्त नाव रेले ना फक्त बोलू नाही करायची म्हणते आकाशाला कमेंट देते तुम्हाला सोनू दादाचे रेट लय महाग राहतात त्यांना विचारा त्यांना विचारा माल काय बा बरोबर त्यांना विचारा ना क्वालिटी आता तुम्ही जवळ तुम्ही एवढे शिक्षित माणसे मोठे माणसे कुठून आले सोनू दादाचे कमेंट करता त्याला हात जोडून विनंती आहे त्यांनी इथे येऊन आपला माल चेक करावा पहिले सोनू दादाचा बरोबर त्या दिवशी गाडी उतरते ना त्याला हात जोडून विनंती आहे आपली या 21,500 नी दिल्या जोडा 50,000 वर शेंडी लावून काढा जोडा काढा 2,000 रुपये माझ्याकडे जोडा मग मला सांगा ही पा हिला म्हणते भावनगरची क्वालिटी प्युअर 51,000 रुपयाला जर कधी इकले नाही तर धंदा करायचे पैसे डबल अड्डीचे पैसे यांचे फक्त त्या मालाचे मित्रांनो कस्टमर सांगा आम्ही नाही सांगणार कस्टमर सांगा फोटो काढून घ्या मित्रांनो गाड्या आल्या इकडे बघा 4 गाड्या तर लावलेल्या आहेत बघा मित्रांनो बाहेर क्वालिटी बघून घ्या चला बघू द्या पवार साहेब मागे या पवार साहेब या मागे या इकडे या बघू द्या पहिला चेन्नई वरून आले क्या बात चेन्नई वरून आले अरे वा लय लांबून आले
मित्रांनो बघा चेन्नईवरून कस्टमर आले हे वस्तू फक्त क्वालिटी बघू बरोबर क्या बात क्या बांधा था चेन्नई जब पटले थे बांधा आपको जो अच्छे लगे वो बांधो फिर अब बस ये बघा पाठ मित्र हे वस्तू 24 कॅरेट सोनं प्युअर सोन्याची अंगठी म्हणता ही पा वस्तू क्वालिटी बात चमक पाठ मित्रांनो पहिला धापे पहिला धापे मध्ये माप बघा मित्रांनो जबरदस्त माप आहे तिथं बघा पहिल्या धाप्यामध्ये आता ही बघा मित्रांनो पॉवर बघा खाली दुधाची गई गाव नाही का दुधाची बोला बोला हे वस्तू बघा जोडा बघा उतरला क्या बात साईट व्हेरी गुड एक नंबर साईट आहे बकऱ्या लपटून गेल्या कालच्या दिवसभर जमा करून बरोबर उपाशी बकऱ्या फुलीन द्या तीन बकऱ्या हे पाठ बघा अजून क्या बात मित्रांनो वस्तू बघा काय क्या बात आहे बघा जोडा एक नंबर बरोबर बघू द्या साहेब इकडे एक नंबर पहा व्हिडिओ पडला तेव्हापासून पसंत करून ठेवले बरोबर रात्रीला लवकर आले बरोबर रात्रीपासून तुमच्याकडे क्या बात आहे मित्रांनो यांनी हा जोडा यांना आवडला होता तो जोडा त्यांनी घेतला म्हशी आता ही पाठ बघा अजून ही वस्तू बघा गोड्याचं बघत मित्रांनो इकडे पवार यांचं दुधाचं गिरायक आहे मित्रांनो आपलं चॅनलची मी त्यांचं काय नेहमीचं गिरायक आहे दुधावर काम करणार ते आले ते दुधाच्या काढता शिड्या हे त्यांचं गिरायक आहे दुधाचं आणि सगळे आपले चॅनल थ्रू आलेले चेन्नई वरून आले आयलंड नगर वरून आलेले हे बघा माप बघा हो हे वस्तू आहे ताजी जाणेल ही गरीबाची बरोबर बघू द्या बघू हा बांधलो बांधलो हे बघा मित्रांनो पहिल्या धाप्यामध्ये पाणी खाली काच बघा आता इथे शिंगडी बघतो ना खाली 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 पाच बघू द्या म्हणजे एकदम पहिल्या धाप्यामध्ये बघा पहिल्या धाप्यात सडा बघा हे बघा पहिल्या मध्ये पवार साहेब आपण इथले चेन्नईवरून आले ते या सगळे गागर पाहिली का भावनगर जंगलची आपली चपाती नरम बरोबर बोला बोला ओके हे बघा मित्रांनो पाठ एक से एक बकऱ्या उतरत वस्तू एक नंबर हे वस्तू बघा मित्रांनो मित्रांनो ताक पावर बघा अंगावरती जबरदस्त केस काढल्यानंतर पावर साईड बघा क्या बात आहे ओंडी बघा तिकडची बघा तू एक नंबर हो माप बघा मित्रांनो एक नंबर माप आणला वस्तू हे बघा बरोबर बघा घ्या अजून घ्या
पहिले दाबा मित्रांनो बघा पहिल्याची पाट बघा काज बघू लोकांना तो समजेल पहिल्याची असते बघा मित्रांनो धावपळ करताय दुसऱ्या मध्ये मी पण बघा वस्तू बघा सनभो अरे क्वालिटी दाखवा क्वालिटी दाखवा माप उतरू राहिले एवढा मोठा क्वालिटी एकच नंबर आहे माप कुठं काय दाखवू राहिला ते दिवाळीची गाडी एक नंबर वस्तू आहे बरोबर ठीक आहे मागची बघा जी राहिली ती हे बघा बरोबर कातरली हॅलो हे बघा हे बघा हे वस्तू बघा घ्या शेट हे बघा माप लांब कवडा लांब पण आहे एक नंबर लांब पण बघा मित्रांनो एक नंबर हे बघा हे वस्तू काय बात ती घागर अरे पवार का घागरे बांधत पवार का घागर बांधता इकडे काय पवार वस्तू काढताय एक नंबर हे बघा मित्रांनो यांनी काढलाय एक दोन तीन हे दुधासाठी काम करणार आहे दुधाच्या काढताय इकडे धावण बांधताय धावपळ एकदम टेन्शन नाही बघा गाडीतनं उतरू देत नाही हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा अरे आडू 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 जाणू जाणू क्या बात आहे एक नंबर माल माल है माल वस्तू हाँ दोन बच्चे गाड़ी जनली गाड़ी में जाने माप मित्रांनो माप बघा ये पण बघा कोणा लांबा पण याच्यामध्ये फक्त मित्रांनो बहुतेक खाटे असेल किंवा कच्चे असेल हे बघा गोड्याचा बच्चा बघा हो दोघी दोघी ना दोघी ना लावा ती बघा ती बघा ती ती पण बघा कशी काय लांबा पण दोघी पाठी मध्ये ही पण बघा यांनी बांधली वस्तू बघा क्वालिटी लांबा पण काय का मजा काय का एकदम एक नंबर वस्तू हे बघा अजून एक गोळ्या बसतो राहिले वा यार हाईट वेट एक नंबर हे बघा हे वस्तू हे बघा पाटी ह्या सगळ्या पाटी समजा कावळे गुजरात हे बघा गुजरात का माल आहे गुजरात एक नंबर दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या आता म्हटलं छान झालं माल निघत नाही बाकी दुधाच्या किती आणल्या तुम्ही आता बरं इकडे दाखव बरं थोडं हे बघा मित्रांनो यांनी काल दुध म्हशी बकरी बकरी वाले ना वस्तू बा अजून एवढी लागायची बघा मित्रांनो यांचं नेहमीच कस्टमर आहे दुधाचं दरवर्षी येतात बाकी इकडे धावण बांधली इकडे कोपऱ्याला मित्रांनो आता ही एक पट्टी तसंच होतोय तुझ्यापासून सुरुवात होईल शेड्या बघून दाम होईल जशी क्वालिटी
मित्रांनो माप बघा एक भी नहीं मी घेऊन घेईन नाही चला पाच तुमच्याकडे बाकी थोड़ा दोन दोन शब्द बोला आपल्याला पन्नास बकरी भारी किती पन्नास बकरी वरची एक नंबर स्टॉपची शेळी घेणार आहे पन्नास पंचावन्न चला बोला मांगा तुम्ही मांगा मी तुम्हाला शेपत होतो सगळ्या पहिले तुम्ही मांगा तुम्हाला बोला तुम्ही 10 रुपयाला मागा म्हणजे एक सुरुवात उलगडून माल आहे 3 रुपयाला आम्ही इकू करा 16 खाट्या थोडी द्या खाट्या नाही खाट्या 18 बिगर बच्चा चला शेठ बोला तुम्ही तुम्ही काय सोडाल देऊन दिला तुम्ही बोला काय ठेपा द्या तुम्ही आता ठेपा हा डायरेक्ट 1-2 कपूर आपल्याला अजून भरपूर शेळ आहे 22,500 आता हा ठेपा होता का तुमचा 1500 रुपये कमी केले ना आका दादा नाही 20,000 रुपये बकऱ्या चांगलं मग 20,000 रुपये बकऱ्या भी खरी द्या ना द्या द्या या बकऱ्या हलक्या घ्या एक बकऱ्या असं नाव ठेवा जागा मी 7 दिवस मित्रांनो हाईट म्हणजे माप काढलं माप बघा तिकडे पाहून घ्या आपली गॅरंटी तुम्हाला अशा बकऱ्या लागतील अशा लागतील बोला दादा तुम्ही बोला 17 असं खेळत नका बसा माल पाहून मागा ना ना बोला खेळत नका बसा बा 17-18 गावरान शेळी इतकी हो मग 17-18 गावरान शेळी इतकी माल पाहून मागा बस पोटातलं काय सांगितलंय का पिली साठी मागा आता आम्ही गाडी आणली 10 लाखाची भरून आम्ही कोणाच्या भरोशावर आणली त्याच्या भरोशावर तुम्ही कोणाच्या भरोशा घेतात त्याच्या भरोशा बरोबर आहे दादा मी काही चुकीचं बोलणार नाही फक्त एवढं आम्हाला घरी विचारणार आहे ना तुम्हाला माल चांगला देईन एवढी गॅरंटी आमची बरोबर आहे चला बोला मी बोललो तसं मी बोललो तसं करून टाका मित्रांनो अंतर होता पण मध्ये आता काहीतरी करावं लागतं लांबून कस्टमर आल्यावर मध्ये बोलावं लागतं बस बस देऊन टाका बस दिवाळीची निमित्त लोकांच्या घरी चांगल्या मनाने वापस करायचं चांगल्या मनाने लक्ष्मी जातो लोकांच्या घरी जाऊ द्या असे त्यांचा पैसे कमी पडले त्यांच्याकडे हा पैसे कमी पैशांचं पुढे नाही झालं पैसे कमी पडले आता काही बोल नका ना बोललो तसं मारा ना आता काही बोल नका मारा तसेच द्या द्या शेठ द्या द्या जाऊ द्या दिवाळी आहे दिवाळी बस तुम्ही बोलले 500 बोनस तुमच्याकडनं असं धरून चला चला जाऊ द्या 18.5 मित्रांनो गाबणी होत्या त्या जनलेल्या होत्या मॅडम बोला ना हो दादा तुमचं गाव कुठलं बार्शी बर प्रॉपर बार्शी का नाही पानगाव का काय नाव घेणारांचं घेणाऱ्यांचं नाव समाधान कोळी आता कसे घेतलं तुम्ही शेळ्या 18,500 नाही वस्तू काढली होती माप लय काढलं त्यांनी हो मित्रांनो यांच्या खाली काही शेळ्यांचे 2-2 बच्चे दिलेले घ्यायला नाही द्या बकऱ्या सगळं माझ्याकडे लागलं पावती बिवती तुमचं सगळं जे असेल ते चलो इसारतो मित्रांनो 2-2 बच्चे कुछ कॅश होऊ तो द्या 50,000 होऊन तो पक्का इसार कलर मारा कलर आण करायची डबी बिनी आणल्या कॅश होणार बकरे लिए किसने इसार दे दो हमको तुमने लिए किसने इकडे तिकी का हा इकडे गाबणी नाही कोणाची सोडून द्यायची ती
बच्चा गली नहीं बच्ची नहीं काटे बच्ची क्या मतलब चार चार दिन आमला लागत तो नहीं तुम बोल दोगे तो फुकट दिले तो मालूम कोई फुकट दिले तो बच्चा लागत क्या है तो बकरा बकरा कौन क्या है यार बकरा कौन क्या है जन्नत का साउंड है पच्चीस गले मुंह यार बकरा हल्के क्या है हल्के यार बकरा कौन क्या धरे लिया बोला तुम बोला यार जहाज वाले ये सांग छोटा सांग भी सांग तो छोड़ा जाता है इन्ला गाबरते हैं इन्ला मग गाबरत नहीं पैसे जो वाला चल निवास आ जाए ज़्यादा बकरा दारा हाय वस्त बराबर है तुम समझ लिया मित्र नहीं मानते तुम समझ काय को ले पाओ मार तुम सही हाँ मित्र नहीं सीख रहे हाँ मैं हम जब नजर मार नजर काय लोग मरा नहीं देख रहे हैं तो सुनो जाशे धन्नी साढ़े तुम दिले चलो हाँ पायले ना बाबू चश्मा लाये लोग धन्नी पाँच दिन हम जाते नहीं हैं जा जा तुम जाओ जा जा हो मित्रांनो पवार ये घाटावरचे पवार या पवार इकडे पुढे या डब्बी राव द्या आपण पहिले तुम्हीच एक मोठा डाग आहे एकदम भारी या सोनू दादा मित्रांनो बिगर बच्चे दिलेले आहेत फक्त दुधासाठी बच्चे नाही त्यांच्या खाली पवार कशा घेतल्या साढ़े सत्रह बर मित्र साढ़े सत्रह घाली बच्चे वगैरह कहीं नहीं फक्त शेड़े आता है नेहमी कस्टमर वाले आता इतने दूध आता सीजन सुरू जाए ये आता इतना खरीदी चालू करते हैं वाली पहले पन सुरू आती कहीं घून गए थे आता कि जमवल आठ जा टार्गेट आतो वीस टार्गेट आत वर्षाला बर वीस शेड़ दूध काड़ चलता ठीक है तुमच्या सोबत दादा उकडे त्यांच्याकडे किती आता त्यांच्याकडे बारा आहे तिकडे बोलतो त्यांना जो अड्डा घ्यायचा चालत ठीक बरं मी चालतो काम करा तुम्ही तुम्हाला तेवढं मान्य आहे ना बाकी काही विषय नाही ना बोलले तेवढं चालेल ठीक अठरा मित्रांनो अठराला दिल्ली सतरा हजार राहू द्या नाही नाही भाऊ अरे फक्त पटत असेल तर नहीं ये मी बोललो फक्त विषय मी बोललो तसं तुम्ही बोललो तुम्ही ऐका ना ये फक्त माझ्या शब्दाला मान तिथं माप कुठं चाललं माप छातीला माप लागू राहिलं काय अठरा नाही घेतल्या तर तुला साडे सतरा पैसे घेईन शब्द आहे बरोबर आम्ही विचार मला टिकू राव द्या आता मी ती साठी गाडी करून गेले मामा तिकडून चांगलं वस्तू भेटून नाही माहिती का सिंधी राजा आहे का सिंधी एक बकरी घ्यायला खाटी का खाटी एवढी साईट आहे तिला खाली दादा एकच शेडी घेत आहे चौथी पिढी आकाश भाऊ बोलले फायनल अठरा तुम्ही एकच घेत आहे माझ्या पाच बकरी मध्ये जाईल पुरतीन ती मला मला पाच बकरी नाही कुठल्या गोष्टीत बाद नाही ना तिला तोलावरची तीळ भर भट्टा नाही तिला मला पाच बकरी ना बापात द्यायला पुरती ना ती भाऊ सात हजारची गाडी केली ना तू पाचशे बघू राहिला का अजून अठरा हजार द्या पाचशे दे पाचशे कॅन्सल करू दादा दोन घेतल्या मित्रांनो याच्यामध्ये जी शेड घेतली आणि एक नंबर शेड बरं मस्त तिथे अंगाठी केस कापले फक्त शेडीचं माप आहे दादा कुठलं गाव
भालगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. बरं, केवढ्या घेतल्या? 36,000. 36 ला जोडा म्हणजे 18,000 प्रमाणे एक जोडा. बरं बरं, 18,000 एक, 36 ला जोडा. बरं, माझं नाव गोपाल सकाराम पाटील. गोपाळ सकाराम पाटील, ही गाडी आणली का? व्हॅन आणली. व्हॅन आणली, चालतंय. ठीक आहे, अगोदर पण छेड्या का गावराने वगैरे? नाही, आता पहिल्यांदा घेतलाय. चालेल, व्यवस्थित काळजी घ्या. दोन शब्द व्यवहार केले दादांनी. बरं, आणि दादाने दोन शब्द व्यवहार केले. अच्छा अच्छा, फिरा म्हणून बघता त्यांना, फिरा म्हणून छेड्या घेतल्या. अरे शेड्या मस्त करा, नव्या शेड्यात. आपण परत पाच घ्यायचे. बरं बरं, त्यांच्या गावात सुद्धा गेल्यानंतर त्यांनी म्हणाल. चालत, ठीक या. मित्रांनो, यांनी अजून एक शेळी घेतली, अगोदर पण त्यांनी घेतली. बरं, आपण पहिले दिला का 21,500 रुपयाने ती. आता केवढ्यात घेतली? 18,000 ला घेतली. मित्रांनो, 18,000 ला घेतली. बघा, 60 रुपये. चालत, ठीक. मित्रांनो, ही गाडी घेऊन आल ते चेन्नई वाले. चालले चालले. हे बघा, पासिंग बघा, तमिळनाडू 10. हे बघा, एकदम लाईव्ह प्रूफ. किंवा ते गाडी भरवायले पाला ठेवले वरती. आता वरती बघा, तिच्या चारा टाकतात. हे बघा, त्या शेळींची गाडी दिसून आलं, एकदम ओके दिसून आले गाडी चेन्नई. टाकतो तो सारा पुऱ्या गाडीचा नाद फक्त राजूभाऊंनी घेतलं. बस, आयल्यानगर आयल्यानगर वाले त्यांनी म्हणजे आका दादा काल 12 वाजता व्हिडिओ सोडला तुम्ही सकाळीच. लगे फोन, सोनू भाऊ या शेळ्या साईडला काढून ठेवा. बरं, तीनच शेळ्या घेण्यासाठी स्पेशल गाडी घेऊन आले. क्या बात है. हो, तीन शेळ्यासाठी लोक पाच शेळींना सुद्धा विचार करतात. नंतर एक वाढवली आता. या तीन दिल्या, ती एक पाठ आणले संजय, ती आता दिली ती 18. मित्रांनो, यांनी अगोदर तीन घेत, नंतर तीन ती गाड्या का 20,000 ला दिली. आपण ऑनलाईन त्यांच्या गाडी चालली. चालतं, ठीक. बारा नगर पासून ती घेऊन जातो. नगर वरून ती घेऊन जाणार. बरं, अहो ती पाथरेल ही दिली, ती बारामतीला चालली त्यांच्या गाडी मध्ये. ही 20,000 रुपये ऑनलाईन दिली. ईबी का काल त्यांनी जेव्हा माझ्या वडिलांनी तिथला व्हिडिओ पाठवलाय का, त्यांनी मला सांगितलं जो आपला स्टार्ट होतोय पहिलाच व्हिडिओ, बिगर गलुलीची, बिगर गलुलीची म्हणे सोनू भाऊ, ती साईडला काढून ठेवा. आता 14 नायचा ती साईडला काढून ठेवा म्हणे बारामती वाल्यांनी. 18 घेतली. ही 18 दिली. 5 शेळ्या चालल्या त्यांच्या गाडीत. आता चालतंय, ठीक आहे. चला आहे उचला. व्हिडिओ एक नंबर असतात. थँक्यू सोनू भाऊची क्वालिटी एक नंबर. चांगली काय नाही. हा भार गाडीचं नाक गाडीमध्ये 1 नंबर बकरी. एक बारशीला गेली आहे. एक फुली तुम्ही नाही काढली, तुम्ही बारशीला गेली. पवारांमुळे कसं आता एखाद्या मान दिला. किती घरच्या? एकच घरच्या, तीन होत्या. तिघी ठेवा. मान दिला आणि छोटा हत्ती. छोटा हत्ती, छोटा हत्ती, छोटा हत्ती. चमटे मामांचा छोटा हत्ती. त्यात छोटा हत्ती बकरे झाला. क्वालिटी कस काय वाटली? व्यवहार कस काय वाटले? आपले काय वाटलं तुम्हाला? सोय कशी होती? घरी नंबर काही मेल काय सांगण्याचं. तुम्ही किती रुपये घेऊन या सोनू भाऊच्या हातात द्या. दुसऱ्या दिवशी आहे तसे पैसे तुमच्या हातात. रात्री ते जेव्हा आले आम्ही जेवण वगैरे केलं, मला म्हणे सोनू भाऊ 30,000 रुपये काढले, हे तुम्ही ठेवून द्या, आम्ही आता झोपू म्हणे निवांत. 30,000 माझ्याकडे त्यांनी जमा केले, काही विषय नाही. त्यांनी माल घेतला बी नसता नसता लगे वापस. घेऊ नाही घेऊ, पैसे काय म्हणले? घेऊ नाही घेऊ, तुमचे पैसे आमच्याकडे आले. त्यांनी आमच्या विश्वासाला सार्थ दिलं. बरं, धन्यवाद. व्यवस्थित घेऊन जाऊ आता सांभाळून. मित्रांनो, हे बघा आता खायला बघा कशाला अडकलाय तिकडे. बघा, खाली मान घातली म्हणजे मेंढीसारखं चालूच. बघा तुम्ही कसं खाताय. इकडे इकडे काही, इकडे खाताय काय. बघा इकडे खाताय. ही घरची शेळी आहे. ही पण घरची शेळी आहे. मित्रांनो, आता शेळ्या आहेत, बघून घ्या. सगळ्यात अगोदर आता ही माप किती आहे हे तुम्हाला सांगेल, त्या अगोदर क्वालिटी अजून बघून घ्या पहिले. है ना, ही क्वालिटी बघा.
पाठ ही पण ही गोलवाड बघा आता खूप लांब दाखवतो बरं हिला आता ही बघा जवळून गेल्यावर हे बघा काल बघू द्या गोलवाड एक नंबर हे बघा गाभण मित्रांनो पक्की गाभण 15 दिवस गेल फक्त 15 दिवस घ्या त्याच्यानंतर कातरलेले कातरलेले एक महिना बरोबर बघा ही मोठी ही मोठी बघा इकडची काडी मित्रांनो काडी बघा अजून बघा अशी वस्तू सगळं दाखवतो स्वरूप आपण वस्तू दाखव ना अगोदर ना लोकांना आपण सांगू आज ही वस्तू आहे अजून आपण किती आहे म्हणजे मग क्वालिटी दाखव अजून एवढे शेळे एकूण क्वालिटी बघा कशी बरोबर मग आता शेळ्या किती दिल्या आपण ते एक आकडा सांगू पहिले लोकांना किती शेळ्या दिल्या आपण आज आपण 33 विकल्या कशा कशा विकल्या त्या चेन्नई वाल्यांना 13 दिल्या काय हा चेन्नई वाल्यांना 18,500 रुपयांनी 13 दिल्या बरोबर बारशी वाल्यांना 18,500 रुपयांनी 9 दिल्या बरोबर पवारला आपण 17,500 रुपयांनी 3 दिल्या अजून तुम्हाला एरंडल वाल्यांना 2 दिल्या 18 एरंडल वाल्यांना 2,18,000 रुपयांनी दिल्या नगर वाल्यांना 3 शेळ्या 21,500 रुपयांनी दिल्या नंतर आता गाडी भरताना एक पाठ 18,000 रुपयाची दिली बरोबर आणि एक ऑनलाइन बारामतीला 20,000ची दिली त्यांच्याकडे टाकली ती बरोबर आणि एक बुलढाणा वाल्यांना दिली 18,000 रुपये बरोबर अशा बुलढाणा वाल्यांना बरोबर अशा पूर्ण 33 शेळ्या विकल्या 33 शेळ्या विकल्या आपण बरोबर तर मित्रांनो आणि माप किती होतं माप 71 होतं 71 होतं 38 आहे आपल्याकडे बरं तर मित्रांनो 71 मधन 33 दिले 71 शेळींमधून 33 शेळ्या विकल्या आहे आता 38 आहे तुम्हाला संपूर्ण कस्टमरला मी क्वालिटी दाखवतो 38 शेळींमधून वरच्या 10 शेळ्या घेतल्या तर फायनल आपण तुम्हाला सांगतो 17,000 रुपयांनी देऊन टाकू बरं वरच्या 10 शेळ्या 10 शेळ्या जर कधी कोणी 20 ची पट्टी घेतली तर 16,000 रुपयांनी बरं बरं तर चला बघू द्या क्वालिटी मित्रांनो 33 विकल्यानंतर अजून क्वालिटी क्वालिटी आहे बरोबर याच्यात कशी मोठी शेळी आहे गाडी भरताना गेले या डाग सुद्धा नाही पाहून घ्या बरोबर जेव्हा आपली गाडी लोड म्हणजे आपल्या 65-60 एकच शेळ्या वैल होत्या पण या गाडी भरता भरता घेतलेल्या शेळ्या बरोबर चालू चालू सौदा करायचा गाडीत टाकायची ना डाग नाही झाला हिला पण डाग नाही गाडी भरतानाच घेतली बरोबर बरोबर बघून घ्या आपला डाग नाही हिनला नाही नाही आता डाग आपल्या घरी करू आपण हिनला बरोबर कारण या चालू चालू घेतलेला माल हो हो बघा अशी पाठी पाठी बघा पहिल्याच मिळतात हे पा कशी आहे चेहरा पट्टी क्वालिटी चमक लांबापणा आली का लांबापणा चमक बरोबर ही बघा मित्रांनो अशा शेळ्या घेतल्या ना अजून बेस्ट बरं तुम्हाला शेळींचं केस कातराचं काम नाही सगळी इळा पिळा लिखा जीवा सगळं निघून गेले आता पुढच्या गाडीला पूर्ण अशीच क्वालिटी कातरलेली बरोबर या गाडीला तरी थोड्या बिगर केसाच्या येऊन गेल्या केस कातरलेल्या आल्या बरोबर झांबऱ्या आल्या पण पुढच्या गाडीला पूर्ण अशी क्वालिटी अशी क्वालिटीला केस कातरलेल्या बरोबर बघा या दुधाचे दुधाचे दोन बच्चेवाले दोन बच्चे घेणार बरं घेतल्या पावलं बघा मित्रांनो कसं येतो बघा साईडला ही पण दोन बच्चेवाली बर चालतं हे बघा पहिल्या येतात गाबण ही पहिल्या येतात गाबण बघा मित्रांनो पहिल्या येतात पाठ बघा चेहरा पट्टी वस्तू बघा चेहरा पा शिंगडी पा आता ही कोणत्या याच्यात मित्रांनो बघा चार दात हिची जी क्वालिटी मित्रांनो यांची जी घरची ही दिसते का ही घरची तांबडी अशात लिहिल मित्रांनो ही पण अजून लय वाढायची लय वाढत लय वाढ लय उंच पुरत येईल बाहेर कलरची बघा अजून ही पण बघा जात बरोबर ही पण वस्तू मित्रांनो चांगलाची ही जेव्हा तोलावर येईल का तेव्हा पाहिजे वस्तू बकरा बाहेर राखला बकरा बाहेर राखला बघा या हो ही बघा मित्रांनो ही पण बघा पाठ आहे बघा ही दुसऱ्या त्याची पाठ आहे बघा ही पण बघून घ्या दुसऱ्या ही पण दुसरा शिंगडी लय भारी आकाश गाडी बरोबर बरोबर बघून घ्या इकडे नजर मारा एक मोरी मोरी तांबडी बरोबर ही बुची पाट हो शिंगडी एकदम नाजूक शिंगडी आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे हे बघा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे एवढ्या शेड्यानंतर तुम्हाला ही क्वालिटी बघायला भेटते बघा तुम्ही बघा ही बुचीची साईड बघा तुम्ही बघा साईड हे बघा मित्रांनो बरोबर मधून दुसऱ्या मध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटी शिंगडी बिंगडी खूप छान एकदम छोटी छोटी शिंगडी नाजूक शिंगडीचा माल बरं पहिला दाग आहे त्यात 17 आणि सोनू भाऊ पहिला दाग आहे 38 मधून कोणी पण कस्टमर आला 10 शेळ्या फायनल 17,000 रुपयांनी देऊ 20 घेतल्या तर 16,000 रुपयांनी बरं 15 घेतला 16.5 का मग 15-16 चालतं ठीक आहे मित्रांनो ही वापर फक्त या गाडीसाठी बरं पूर्ण 30 जर कधी घेतल्या तर फायनल 15 काय वाहते 30 30 8 शेळ्या काढून टाकायच्या 30 चा माप घ्या 15 15
क्या बात है विषय हो गाड़ी विषय मित्रांनो क्वालिटी पूर्ण बघून घ्या 38 मध्ये तुम्हाला 8 शेड्या काढता येतील बाकी 30 जे घेतात फक्त 15 ने फायनल 15 ने त्याच्यात रुपया जास्त द्यायचा नाही मला बरोबर 1 रुपया जास्त घेणार नाही मी 15 मध्ये हो कमीही घेणार नाही जास्तही घेणार नाही बरोबर फक्त फोन करायचा आम्ही येतोय 30 शेड्या आहेत का ही रक्कम घ्या सोनवून भरा गाडीत बरोबर बोलायचं काम नाही ठेवायचं चालतं इकडे हे बघा अजून हे फोन घ्या बोलवा पा क्वालिटी बरोबर एक नंबर बघा ना म्हशी सारखे गवत खात या गाडीच्या बकऱ्याला भारी गवत खाऊ राहिले पूर्ण कुत्रीमधून आलं कुठं सगळ्या कुत्र्या लागलेल्या कुत्र्या पण खाते मित्रांनो ऊसाचे पातळ पुतळ सगळं एकदम हे बघा तोलावर बरोबर दुसऱ्या त्याची बघा 12 दिवस घेऊ हे पाय दोन या माल नाही एक नंबर क्वालिटी पा हे बघा मित्रांनो हे बघा पाड बघा दुसऱ्या त्याची पाड हे बघा एक नंबर जोडा मित्रांनो बघा मित्रांनो ही क्वालिटी आहे बरं अजून एक नंबर क्वालिटी एकदम भारी आहे दादा पूर्ण साईड ठेके आणि पूर्ण शेळ्या एवढ्या या गाबणामध्ये फक्त 15-20 दिवसाच्या कच्च्या आहे बरं 15-20 क्वालिटी एक नंबर ठीक आहे साइड भारी बोलवाड बघा साइड आहे